राज्यात 54,000 सहकारी संस्था बोगत असल्याचं या ठिकाणी भरारी पथकाच्या कारवाईत पुढे आलंय. आणखी 28,000 सहकारी संस्थांची चौकशी सुरू आहे आणि त्या बोगस आहे की नाही हे पाहणं तपासणी सुरू आहे, अशी माहिती राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी दिली आहे. सहकार चळवळ सवर्त्यासाठी चालवणाऱ्या विरोधी सहकार खात्यानं गेल्या 2 वर्षापासून जोरदार कारवाई सुरू केली आणि त्यानंतर ही माहिती समोर येत आहे. 54,000 सहकारी संस्था बोगस आहेत, त्या कागदावरती आहेत, त्यांचं डीरजिस्ट्रेशनची प्रक्रिया आता सुरू झाली आहे आणि अजून येणाऱ्या काळामध्ये 28,000 त्यामध्ये संख्या वाढेल. आणि मी जे अध्यक्ष परिषदेचा झाल्या जी घोषणा केलेली होती, 1,00,000 सहकारी संस्था या राज्यामध्ये या पिशवीतील सहकारी संस्था आहेत, ही आकडेवारी खरी होईल आणि ते नजीकच्या काळामध्ये सिद्धही होईल. आत्ता आम्ही त्यातल्या 54,000 तर डीरजिस्टर केल्यासुद्धा.